सो माझं नाव आदित्य चव्हाण, मी डोंबिवलीमधून आलो आहे. काय हसायला काय झालं? नाही हसायला काय झालं, डोंबिवलीमधून आलो आहे. हां म्हणजे ते मीम्समधनं मला हसं नका समजू, डोंबिवलीतला पोरका काय करू नाही शकत. आज डोंबिवलीतला पोरका इकडे उभा आहे, तुम्ही तिकडे बसून टाळ्या मारताय. सो कमी लेखू नका प्लीज. नाही म्हणजे असे भरपूर लोकांनी मला कमी लेखलं की यार तू क्या कर सकता है, ये क्या कर सकता है, तू कुछ तेरे से कुछ नहीं होगा. ब्रो प्लीज, तूच माझ्या व्हिडिओला लाईक बटन मारतोयस. हां ॲटिट्यूड आहे, ठेवायला पाहिजे आता. ठीक आहे. सो बेसिकली कधीच कोणाला कमी लेखू नये. म्हणजे मी लहानपणापासून प्रिटेंड करत असतो की मुलींना डोकी नसतात, म्हणजे नसतातच, नसतात डोकी पण नाही असतात, डायरेक्ट ते मास्टर प्लॅन करू शकतात. काय झालेलं, एक दिवशी मी डोंबिवली स्टेशनवर उभा होतो, ॲज युजल कसारा गाडी लेट झाली. सो मी उभा होतो, दोन मुली होत्या, त्यांच्याबरोबर एक मुलगा होता. म्हणजे त्या एका त्या मुलीचा बेस्ट फ्रेंड होता. म्हणजे मुलीचा बेस्ट फ्रेंड असल्याचे खूप बेनिफिट्स असतात हे मला तेव्हा समजलं. मेल बेस्ट फ्रेंड. तेव्हा मी विचार करायला यायला मी पण कोणाचाही बेस्ट फ्रेंड असलो पाहिजे. पण नाही. काय झालेलं, त्या तिघांची एक टीम होती, तो मेल बेस्ट फ्रेंड आणि त्या दोन मुली आणि एक मुलगा होता त्यांच्यामध्ये, सामान्य मुलगा होता माझ्यासारखा. तर सिनेरिओ असा होता की त्याची एक एक्स गर्लफ्रेंड होती आणि त्याची एक करंट गर्लफ्रेंड होती. सुपर सीन चालू होतं, दोघे त्याच्यावर चढत होते, चढत म्हणजे भांडत होते. हां आणि तो मेल बेस्ट फ्रेंड मजा घेत होता. तर एक असं काहीतरी तिने डायलॉग मारला की तू मला डिच केलं, तुम्हाला हे केलं, तुम्हाला तेच केलं. तो मुलगा बोला प्रूफ काय? तर ती मुलगी बोलली हां त्याच्या करंट गर्लफ्रेंडनी तिला विचारलं तुझ्याकडे प्रूफ आहे? म्हटलं हां प्रूफ आहे. काय? चॅट्स आहेत, दाखव. चॅट्स आणि फोटो आहेत. ती बोलली दाखव. तो पण मुलगा बोला दाखव. ती बोलते नाही, काल हा माझ्याकडे आला, ह्याने माझा मोबाईल घेतला आणि सगळे चॅट्स आणि फोटो डिलीट केले. म्हटलं व्हॉट द फक, मुलीने मोबाईल दिला? ते पण तिच्या एक्स बॉयफ्रेंडला? अरे मुलींचा आणि मोबाईलचा संबंध असतो तसा अजय देवगण आणि रोहित शेट्टी, सोनी मॅक्स आणि सूर्यवंशी. अरे मोबाईल दिला मुलीने? मी ज्या गेले हिने असा काय मास्टर प्लॅन बनवला, त्याला इंडियाने उगाच एअर स्ट्राईक केला, हिलाच पाठवायला पाहिजे होतं पुलवामा अटॅकचा बदला घ्यायला. ठीक आहे झालं ते. मी ज्या गेला यार मुली, तेव्हा मी डिसाईड केलं हां नाही, मुलींकडे अक्कल असते आणि मुलींना चॉईस नसते, ही काळ्या दगडावरची रेग आहे. संध्याकाळी मी परत आलो डोंबिवली स्टेशनला, त्या मुलाची करंट गर्लफ्रेंड तिच्या बेस्ट फ्रेंडबरोबर हात पकडून फिरत होती आणि तो तिची समजूत काढत असं सगळे बॉईज एकसारखे असतात. आणि मग मेल्या तू काय आहेस? तू मुलगा म्हणजे एवढा काळा, एवढा काळा की रात्रीची लाईट गेली तर तू दिसणार पण नाही, फक्त त्याचे फ्लुरोसेंट कलरचे केस दिसतील. ॲक्च्युली आणि मग कसं होतं माहिती का, त्यांची जोडी कशी होती माहिती का, ती तो अमावस्येची रात्र आणि ती पौर्णिमेचा चंद्र, फुल ब्लॅक अँड व्हाईट. विचार केला सर ठीक आहे, मास्टर प्लॅन बनवला तर बनवला, पण ॲटलीस्ट चॉईस तरी नीट ठेव. ठीक आहे सर, झालं असं काहीतरी, मुलींना चॉईस नसते, जाऊ दे. अरे एवढं पण आंधळा की रात्रीचं दिसू नये? अरे रात्री दिसलं तर पाहिजे ना, नाही तर काय बदल्या तर हात पकडून फिरते. ठीक आहे झालं. नंतर तो मुलगा मला दिसला, बिचारा एकटा कोपऱ्यात उभा होता तेच डोंबिवली स्टेशनला. म्हणजे मेले यांचं किती वेळ भांडण चालू होतं, आणि पोरी डेरिंगबाज असतात, जाम डेरिंगबाज असतात. म्हणजे आम्ही मुलं बॉईज एक 15 रुपयाची लाईट्स घ्यायला 50 किलोमीटरचं पेट्रोल हे करतो आणि लांब जातो सिगरेट पिरायला. हे मस्त पोरी भाई एक लाईट्स दो. अरे कोणतरी बघेल? नाही मुली हॅशटॅग फेमिनिझम. म्हणजे आम्ही छुते आहे ना, म्हणजे कोणी बघण्याच्या भीतीने आम्ही 15 रुपयाच्या लाईटसाठी
50 रुपयाचं पेट्रोल खर्च करून जातो कोपच्या शोधायला. जाऊ दे. अच्छा, कोणी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला? नाही, आत्ताच घेऊन गेला. म्हणजे आहे माझं दुःख समजणारं कोणतरी. मी पण नाही केलं. सकाळी उठलो, म्हणजे आईनी लाद घातली म्हणून उठलो 14 तारखेला. नाही तर झोपूनच राहिलो असतो. आणि आईनी सकाळी सकाळी 16 आणि 16 दिले. मी मस्त इन्स्टावर एका साईडला इन्स्टा बघतोय, माय बेब माय जान हे ते चायला यांच्या बेब जान. आणि मी मेले इकडे वटाणे सोलतो आहे. माझे वटाणे राहिले तसेच. खाली उतरलो दुपारी, एक पोरगा धावत धावत धावत, केवढा असा सातवीतला पोरगा, दादा दादा दादा. म्हटलं हां बोल ना. गर्लफ्रेंडलाच डेटला कुठे घेऊन जाऊ? म्हटलं मेलं तुझं वय किती? तेव्हा असं वाटलं यार मी का जगतोय या दुनियेत. हॅलो, सातवीतल्या पोरगाला गर्लफ्रेंड आणि मी इकडे एक्झॅक्टली वटाणे सोलतोय. ठीक आहे जाऊ दे. असतं नशीब कधी कधी पलटी मारतं. जाऊ दे. त्याच्यानंतर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, दादा तुझ्याकडे मिया खलिफाचा व्हिडिओ आहे का? म्हणलं मेले तुझ्या बुर्ज खलिफाचं फाउंडेशन रेडी नाही, तू मिया खलिफाचे व्हिडिओ बघतोय. थँक्यू गाईस. That's from my side.